बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे आमदार संजय रायमूलकरांची ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ झालेली आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्याचा रायमूलकरांना फोन गेला. अनेकदा फोन केल्यानं शिंदे गटाचे आमदार संजय रायमूलकरांनी शिवीगाळ केली. शिवसेना आमदार संजय रायमूलकरांची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली आहे. हॅलो हॅलो, कुठे तू? काय म्हणता साहेब? कुठे तू? कुठे तू? हा कुठे तू? घरी. घाबरत आहे का तू? सांग फक्त घाबरत आहे तुम्ही. तुला कुठे तू? घरी. घरी. कोण बोलताय? कोण बोलताय? भाऊ बोलतो. नाही भाऊ, त्याच्या मायले थांब ना 10 मिनिटं. तुला गावात थांब. गावात येईन तू. थांब गावात येतो. हॅलो हॅलो मायले. हा तुम्ही काय आमदार आहे का काय? तुम्हाला हे काय पाहिजे? अगोदर माई थांब. कुठे तू? गावात येईन तू. थांब थांब. खासदार साहेबांनी तुमचं नाव सांगितलं तुम्ही. अरे तुमच्या माई काय आता लगेच ताबडतो 5 तयार आहे का रे? बोलण्याची पद्धत राहतील तुमच्या माई. हॅलो तुमच्या मायले थांबणार. उद्या तुम्ही उद्या कळलं सांगतो मी. उद्या मी करली येतो. तुम्ही या तिथं तुमच्या घरी येतो. गाड कानपट्टी अनिल तिथं आला तर नाही समजणे. लोकल घेऊन येतो. तुम्ही असे वागता ना. रेकॉर्ड चालू आहे तुमचं. अरे कर रेकॉर्ड चालू आहे. बंद व्हायरल करून टाकतो. तू आता काय म्हणताय तुमचा? नाही कळत ना. आता रेकॉर्ड चालू आहे. तुम्ही द्या शिवाय. माझ्यावर शिवाय देतो का? नाही होईल ना. होईल ना. रेकॉर्ड होईल ना. तुम्ही आमदार का कोण? अरे करणार आहे. इतका तर लिहिलाय ना. चालेल. तुम्ही जर शिवाय द्या तुमची काय पूजा करणार? नाही नाही. तुम्ही चालेल ना. आता तुम्ही द्या ना. तुम्ही आमदार का कोण आहे? चालेल बोलले. अरे तुमच्या तुमच्या मतावर नाही. याच्यावर नाही. मग कळण ना. या वेळेस आता कळण ना. कळल कळल. तुम्ही उद्या शिवाय देतो. तुम्ही फक्त उद्या खासदार तुम्ही सगळे लोक जमा करतो. तुम्हाला करणार? तुम्ही गावात या उद्या. अरे येतो ना. आताच पाठवतो पोरं. थांब थांब. हॅलो हॅलो. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर संजय रायमूलकरांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया. मी काही बोललो असतो अगोदर शिव्या देणं साहजिक होतं. परंतु भाषेसाठी बोलणं ना अशा पद्धतीनं एकेरी भाषेमध्ये बोलणं आणि एकेरी भाषेमध्ये नेत्याचा उल्लेख करणं मला थोडं संयुक्त वाटलं नाही. कारण की तुम्ही पाहिलं असेल तर मी तर आता परत एक तक्रार देणार किंवा यांनी आतापर्यंत मला 5-4-5 महिन्यापासून तो माझ्याशी संपर्क करतोय बोलतोय. परंतु अत्यंत घाणड्या याच्यामध्ये तो फोन करायचा. परंतु मी निग्लेक्ट करायचो. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याला ती सरपंच तिथल्या लोकांना मी त्या संदर्भातली माहिती सांगितली. त्यांनीही सांगितलं जाऊ द्या त्याच्या काही मनावर घेऊ नका. पण त्याच्यामुळे मी त्याच्याकडलं दुर्लक्ष दिलं. त्यामुळे शिवसेना आमदारांना नेमकं झालंय तरी काय हा प्रश्न आता विचारला जातोय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.